मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण शेअर्स हा संपूर्ण चॅप्टर अतिशय सोप्या पद्धतीने आणि टाईपवाईज घेणार आहोत. शेअर्सवरचे विविध प्रकारचे प्रश्न पेपरला विचारले जातात, तर आपण टाईपवाईज क्वेश्चन पाहूयात. तर यामधला टाईप एक पहा काय दिलेला आहे. सतीश पाटील यांनी 80 रुपये दर्शनी किमतीचे 125 रुपये बाजारभाव असताना 4% प्रमाणे दलाली देऊन 200 शेअर्स खरेदी केले तर त्यांना किती रुपये द्यावे लागतील. हा प्रश्न आहे, सोडवायचा कसा पाहून घ्या. ठीक आहे, तर या प्रश्नामध्ये ही जी काही दर्शनी किंमत असते 80 रुपये, तर या दर्शनी किमतीचं आपल्याला काहीही घेणं देणं नाही आहे. ठीक आहे, तर आपल्याला घेणं देणं कशाशी आहे, बाजारभावाशी. बाजारभाव किती आहे एका शेअर्सवर, 125 रुपये. ठीक आहे, पण 125 रुपये बाजारभाव आहे, पण या बाजारभावावर आपल्याला 4% प्रमाणे दलाली द्यायची आहे. किती दलाली द्यायची आहे, 4% प्रमाणे. म्हणून करायचं काय, 125 या बाजारभावाचे 4% काढायचे. किती टक्के, 4%. मग 125 आपण 4 गुणून त्या 4 जर 100 लिहिले तर ते 4% होतात. किती टक्के होतात, 4% होतात. मग आता या 25 आणि 100 25 भाग जाईल. भागाकाराची प्रोसेस करा. 25 जर आपण 100 भागलं तर 25 × 100 होईल, आणि 25 जर आपण या 125 भागलं तर 25×5 = 125 होईल. ठीक आहे, त्यानंतर परत पहा, खाली 4 आहे, वर 4 आहे, तर 4 × 4 = 4. ठीक आहे, मग 5 × 1 = 5. मग 5 रुपये इथं काय झालेली आहे, दलाली झालेली आहे. ठीक आहे, 5 रुपये दलाली का झाली बरं, कारण आपल्याला सांगितलं होतं की 80 रुपये दर्शनी किंमत आहे, म्हणजे फक्त दिसणारी किंमत, पण शेअर्सचा बाजारभाव किती आहे, 125 रुपये, पण शेकडा दलाली किती दिलेली आहे, 4% प्रमाणे दलाली देऊन 200 शेअर्स खरेदी केलेले आहे. आता लक्षात घ्या, एखादा व्यवहार जर आपल्याला करायचा असेल तर जी काही दलालाची दलाली असते तर ती दलाली आपल्याला त्या व्यक्तीला द्यावीच लागते. समजा मला एखादी वस्तू विकत घ्यायची आहे, समजा मला एखादी 1000 रुपयाची वस्तू दलालामार्फत विकत घ्यायची आहे. मग त्या वस्तूची एक्झॅक्टली किंमत किती आहे, 1000 रुपये, पण दलालाचं कमिशन त्यामध्ये 100 रुपये आहे. किती आहे, 100 रुपये. मग मला टोटल ती वस्तू किती रुपयाला पडली, 1000 रुपये त्या वस्तूची किंमत आणि 100 रुपये दलालाची किंमत, म्हणजे 1100 रुपयाला मला ती वस्तू पडेल. ठीक आहे, मग 5 रुपये जी काही दलाली आहे ती त्या दलालाला द्यावं लागेल. मग करायचं काय, हे जे काही 5 रुपये दलालीचे आहेत या 125 रुपये बाजारभावामध्ये प्लस करायचे. ठीक आहे, मग 125 + 5 = 130 रुपयाला 1 शेअर्स पडला. 130 रुपयाला काय झाला, 1 शेअर्स. ठीक आहे, 130 रुपयाला किती शेअर्स मिळतात आपल्याला, 1 शेअर्स मिळतोय. आपल्याला किती शेअर्स घ्यायचे, 200 शेअर्स. मग करायचं काय, इथं लिहायचं 130 रुपये = 1 शेअर्स. 130 रुपयाला आपल्याला किती शेअर्स मिळाले, फक्त 1 शेअर्स मिळाला. आता आपल्याला किती शेअर्स घ्यायचे, तिथं 200 शेअर्स घ्यायचे आहेत, म्हणून शेअर्सच्या खालीच शेअर्स लिहा. 200 शेअर्स घ्यायचे आहेत, मग बरोबरचं चिन्ह द्या आणि शेअर्सच्या खाली 200 शेअर्स असे या पद्धतीने लिहा. तर हे 200 शेअर्स आपल्याला किती रुपयाला पडतील, म्हणजे किती रुपये द्यावे लागतील असा प्रश्न आहे, म्हणून रुपयाच्या खाली एक क्वेश्चन मार्क द्या. आता काय करायचं आहे, 300 रुपयाचा गुणाकार 200 शेअर्स बरोबर आणि 1 शेअर्सचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. ठीक आहे, मग 130 × 200 हे लिहायचे, छेदामध्ये 1 लिहावं लागलं असतं, पण 1 लिहिलं काय, नाही लिहिलं काय, त्यामुळं काही फरक पडत नाही, त्यामुळं ते 1 लिहायची आवश्यकता नाही आहे. आता 130 × 200 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. मग सोप्यात सोपी आयडिया तुम्हाला सांगतो आहे, 200 वरचे 2 झिरो अगोदरच लिहून घ्या. ठीक आहे, त्यानंतर 130 वरचा 1 झिरो आणखी लिहून घ्या. टोटल 3 झिरो कट केले तर 3 झिरो आपण लिहिले. आता 13 आणि 2 राहिलेत, तर 13 आणि 2 गुणाकार करायचा आहे. 13 जर 2 गुणलं किंवा 2 13 गुणलं तर 13 × 2 = 26 होईल, म्हणजे 26,000 रुपये द्यावे लागतील सतीशरावाला.
200 शेअर्स घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? 26,000 रुपये द्यावे लागतील. हा प्रश्न इथे घ्यायचा आहे. फक्त लक्षात एवढंच ठेवायचं, जर आपण एखादी वस्तू विकत घेत असेल तर दलाली आपल्या बाजारभावामध्ये प्लस करायची, आणि एखादी वस्तू जर आपण विकत असेल तर दलाली आपल्या बाजारभावातून वजा करायची. त्यानंतर टाईप 2 पहा काय दिलेलं आहे. जयंत कुमार यांनी 30 रुपये दर्शनी किमतीचे 50 रुपये बाजारभाव असताना शेकडा 2 रुपये प्रमाणे दलाली देऊन 140 शेअर्स विकले तर त्यांना किती रुपये मिळतील. ठीक आहे, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं होतं, आत्ताही सांगतो आहे, जी काही दर्शनी किंमत असते ती घ्यायची नाही. मग बाजारभाव किती येतं? 50 रुपये. मग इथे लिहायचे 50. ठीक आहे, 50 रुपये बाजारभाव आहे तर बाजारभावावरच नेहमी दलाली दिली जाते. मग 50 रुपये बाजारभाव आहे तर शेकडा किती रुपये दलाली दिली? 2 रुपये. मग शेकडा 2 रुपये जर म्हटलं असेल तर 50 2 टक्के काढा. काय करावं लागणार आपल्याला? 50 इथे 2 टक्के काढावे लागणार. मग 50 म्हटलं तर गुणाकाराचं चिन्ह, आणि 2 टक्के म्हटलं तर 2/100 लिहावे लागतील. 2/100 जर आपण 100 लिहिले तर ते 2 टक्के होतात. आता काय करायचं आहे, ह्या 50 100 भाग जाईल, भागाकाराची प्रोसेस करा. 50 1 50 आणि 50 2 100. परत इथं 2 आहे, वर पण 2 आहे, 2 ने 2 भाग जाईल. 2 1 2 आणि 2 1 2. छेदामध्ये 1 उरलं घेऊ नका. अंशामध्ये 1 गुणाकारामध्ये 1 म्हणजे 1 रुपया. तर 1 रुपया दलाली झाली. 1 रुपया काय झालेली आहे? दलाली. ठीक आहे, 1 रुपया आपण दलाली का मानणार? कारण शेकडा 2 रुपये प्रमाणे दलाली दिलेली. ठीक आहे, मग लक्षात घ्या, इथं शेअर्स काय करायचे आहेत? विकायचे आहेत. तर लक्षात घ्या, शेअर्स जर खरेदी करायचे असतील तर आलेली दलाली बाजारभावामध्ये प्लस करायची, पण या प्रश्नामध्ये शेअर्स विकायचे आहेत तर जी काही दलाली असेल ती आपल्या बाजारभावातून वजा करायची. मग बाजारभाव किती रुपये होता? 50 रुपये. मग 50 वजा 1 रुपया दलाली आहे तर 1 रुपया दलाली वजा जर केली तर 49 रुपयाला आपल्याला 1 शेअर्स मिळेल. 1 शेअर्स विकला आपण. ठीक आहे, 49 रुपयाला आपण काय विकणार? 1 शेअर्स विकणार. आपल्याला किती शेअर्स विकायचे आहे? 140 शेअर्स. ठीक आहे, मग करायचं काय? इथं लिहायचं आहे 49 रुपयाला आपण 1 शेअर्स विकला. 49 रुपयाला आपण 1 शेअर्स विकला. ठीक आहे, तर आपल्याला किती शेअर्स विकायचे आहेत? इथं 140 शेअर्स विकायचे आहेत. बरोबर आहे. मग शेअर्सच्या खाली शेअर्स लिहू. 140 शेअर्स, तर 140 शेअर्स आपण इथे लिहू. तर हे 140 शेअर्स विकल्याच्यानंतर आपल्याला किती रुपये मिळतील असा प्रश्न विचारला आहे. मग रुपयाच्या खाली एक क्वेश्चन मार्क द्या. आणि आता काय करायचं आहे, 49 रुपयाचा गुणाकार 140 बरोबर, आणि 1 शेअर्सचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. आता 49 गुणाकारामध्ये 140 लिहायचे, आणि छेदामध्ये 1 लिहावं लागलं असतं, पण लिहिण्याची काहीही आवश्यकता नाही आहे. आता आपल्याला 49 गुणाकारामध्ये 1400 करायचं आहे. या दोघांचा जर आपण इथे गुणाकार केला तर आपलं जे काही गुणाकार असणार आहे ते असणार आहे 6840. किती असणार आहे? सॉरी, 6860. 6860 हे या दोघांचा गुणाकार येणार आहे. म्हणजे कोणाकोणाचा? 49 गुणाकारामध्ये 1400. तर या दोघांचा गुणाकार किती येतो? 6860 रुपये. मग जयंत पाटील यांना ते जेव्हा 100 शेअर्स विकतील, 140 शेअर्स विकतील, तेव्हा त्यांना किती रुपये मिळतील? 6860 रुपये मिळतील. ठीक आहे, फक्त 2 गोष्टी तुम्हाला शेअर्स या टॉपिकमध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. त्या कोणत्या गोष्टी आहेत? ठीक आहे, तर जेव्हा आपण एखादी वस्तू घेतो आहे तेव्हा दलाली आपल्या बाजारभावामध्ये प्लस करायची, आणि जेव्हा आपण एखादी गोष्ट विकतो आहे तेव्हा जी काही दलाली असते ती आपल्या बाजारभावातून वजा करायची. त्यानंतर टाईप 3 पहा काय दिलेलं आहे. सुमित मिश्रा यांनी 50 रुपये दर्शनी किमतीचे 80 रुपये बाजारभाव असताना 2.5% प्रमाणे
दलाली देऊन 7,800 रुपयाचे शेअर्स विकले तर त्यांच्याकडे किती शेअर्स होते? ठीक आहे, आता इथं डायरेक्ट शेअर्स किती होते त्यांच्याकडं असा प्रश्न विचारला आहे, मग करायचं काय पाहून घ्या. यामध्ये लाभांश कुठंच नाही आहे, तर इथं जी काही दर्शनी किंमत असते, दर्शनी किंमत घ्यायची नाही, तर नेहमी बाजारभाव घ्यायचा. बाजारभाव किती आहे? 80 रुपये. तर इथं लिहितो आहे मी 80 रुपये बाजारभाव. ठीक आहे, आणि जी काही दलाली असते ती नेहमी बाजारभावावरच असते. मग दलाली किती दिलेली आहे? 2.5%. ठीक आहे, मग 80 आपल्याला 2.5% काढायचे. मग कसे करणार आपण? 2.5 लिहून छेदामध्ये जर 100 लिहिले तर ते 2.5% होतात. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो काही 2.5 आहे यामधला पॉईंट काढणं जरुरी आहे. मग या पॉईंटच्या नंतर 5 हा एकच अंक आहे म्हणून पॉईंट पुसून टाकायचा आणि 100 एक 0 वाढवायचा. ठीक आहे, आता परत आपल्याला काय करायचं आहे, ह्या 25 ह्या 1000 भाग जाईल. भागाकाराची प्रोसेस करा. 25×1=25 आणि 25×100 हा जो काही 0 उरला आहे तो खाली घ्या. ठीक आहे, खाली झाले होते 40 आणि वर झाले होते 80. या 40 80 भागा. 40×40 आणि 40×2=80. मग 2 × 1 म्हणजेच 2 रुपये. 2 रुपये इथं काय झाली होती? दलाली झाली होती. काय झाली होती? दलाली. ठीक आहे, आता इथे आपण शेअर्स विकत आहोत. मग शेअर्स जर आपण विकत असाल तर आपल्या बाजारभावातून जी काही दलाली असते ती वजा करावी. बाजारभाव होता 80, तर 80 वजा किती करायचे आहे? 2 रुपये. मग 80 जर 2 वजा केले तर उरतात 78 रुपये. मग 78 रुपयाला आपण काय केला? एक शेअर्स विकला. ठीक आहे, तर समोरची प्रोसेस बघा काय करायची आहे आपल्याला. आपण काय केलं? 78 रुपयाला एक शेअर्स विकला. इथं लिहून घेऊ, 78 रुपयाला बरोबर एक शेअर्स विकला. ठीक आहे, तर आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, त्यांनी किती रुपयाचे शेअर्स विकले? 7,800 रुपयाचे. रुपये दिलेत की नाही आपल्याला आणि शेअर्स विचारलंय किती शेअर्स विकले, तर शेअर्स काढायचं आहे म्हणून शेअर्सच्या खाली क्वेश्चन मार्क द्या. आणि रुपये आपल्याला दिलेले आहेत 7,800 म्हणून रुपयाच्या खालीच आपण 7,800 इथं रुपये लिहून घेऊ. ठीक आहे, आता आपल्याला करायचं काय, 7,800 रुपयाचा गुणाकार एका शेअर्स बरोबर आणि या 7,800 रुपयाचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. ज्या संख्यांबरोबर क्वेश्चन मार्क नाही आहे त्या संख्या नेहमी अंशामध्ये घ्या. मग 7,800 रुपये गुणाकारामध्ये एक लिहिला काय नाही लिहिला काय काही फरक पडत नाही, पण तुम्हाला समजावं याकरिता मी लिहितो आहे. आणि त्यानंतर छेदामध्ये हे 78 रुपये लिहावे लागतील. छेदामध्ये आपण 78 रुपये का लिहिले? कारण त्याबरोबर काय होता? क्वेश्चन मार्क होता. आता छेदामध्ये 78 आहे आणि वर देखील 78 आहे, या 78×78 भाग जाईल. मग 78×78 78×78 आणि समोरचे जे काही 2 आहेत ते वर घ्या. आता काय उरलं? 100×1 म्हणजेच 100 शेअर्स. त्यांच्याकडे किती शेअर्स होते? 100 शेअर्स होते. इथपर्यंत सर्वांचं क्लिअर झालं आहे का? प्रश्नामध्येच आपल्याला विचारलं होतं की त्यांच्याकडे किती शेअर्स होते, तर त्यांच्याकडे 100 शेअर्स होते. त्यानंतर टाईप 4 पहा काय दिलेलं आहे. गणेश वर्मा यांनी 25 रुपये दर्शनी किमतीचे 40 रुपये बाजारभाव असताना 200 शेअर्स खरेदी करून 90 रुपये बाजारभाव झाल्यावर ते सर्व शेअर्स विकले. खरेदी विक्री करताना त्यांनी 2%प्रमाणे दलाली दिली, तर या व्यवहारात त्यांचा नफा किती? ठीक आहे, तर इथे आपल्याला समजावं लागेल की त्यांनी सुरुवातीला काय केलं? 200 शेअर्स खरेदी केले. ठीक आहे, सुरुवातीला काय केले त्यांनी? 200 शेअर्स खरेदी केले. काय भावाने? 40 रुपये बाजारभावाने. सुरुवातीला 40 रुपये बाजारभावाने त्यांनी 200 शेअर्स खरेदी केले आणि 90 रुपये बाजारभाव झाल्यावर ते सर्व शेअर्स विकले. सर्व शेअर्स विकले म्हणजे किती शेअर्स विकले? 200 शेअर्स विकून टाकले. मग अगोदर खरेदीची प्रोसेस केली, नंतर विक्रीची प्रोसेस केली, तर खरेदी किमतीतून जर आपण विक्री किंमत वजा केली तर नफा झाला की तोटा झाला हे आपल्याला कळून येईल. ठीक आहे,
मग सर्वात प्रथम आपण इथे खरेदी करत आहोत, ठीक आहे. काय सांगितलं होतं, गणेश वर्मा यांनी 25 रुपये दर्शनी किमतीचे दर्शनी किंमत घ्यायची नाही. बाजारभाव किती आहे? 40 रुपये. तर मी इथे लिहितो आहे बाजारभाव 40 रुपये, ठीक आहे. आता 40 रुपये बाजारभाव आहे, तर त्यांनी केलं काय, दलाली किती टक्के दिली? 2%. अगोदर खरेदी करत आहेत शेअर्स, ठीक आहे. तर 40 चे 2% कसे काढायचे? गुणाकारामध्ये 2 च्या छेदामध्ये जर आपण 100 लिहिलं तर ते 2% होतात. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, 40 वरचा एक 0 कट करायचा आहे आणि इथला 100 वरचा देखील एक 0 कट करायचा आहे. आता 4 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 4 2 8, ठीक आहे. आणि छेदामध्ये हे जे काही 10 होते ते 10 जशाला तसे, ठीक आहे. आता इथं काय करायचं आहे, ह्या 1 च्या नंतर 1च 0 आहे म्हणून अंशामध्ये 1 अंक सोडून पॉईंट द्या, म्हणजे 8 हा 1 अंक सोडा आणि इथं पॉईंट द्या आणि इथं 0, म्हणजे 0.8 रुपये दलाली. दलाली किती लागली त्यांना? 0.8 रुपये. आता ही दलाली केव्हा लागली? जेव्हा ते 200 शेअर्स खरेदी करतायत तेव्हा. मग त्यांना काय करावं लागणार, आता हे जे काही 40 रुपये बाजारभाव आहे, ठीक आहे, जो काही 40 रुपये बाजारभाव आहे, हे तर त्यांना किंमत द्यावीच लागणार, पण वरून दलाली किती द्यावं लागणार? 0.8 रुपये. मग 40 मध्ये प्लस किती करायचे आहेत? 0.8 रुपये, ठीक आहे. मग पूर्ण किती झालं? 40 अधिक 0.8, म्हणजे 40.8 रुपयाला त्यांना पडतोय 1 शेअर्स. 40.8 रुपयाला त्यांना काय मिळतो आहे? 1 शेअर्स. असे त्यांनी किती शेअर्स खरेदी केले? 200 शेअर्स खरेदी केले. मग करायचं काय? इथं लिहायचं आहे एक शेअर्स त्यांनी खरेदी केला किती रुपयाला? 40.8 रुपयाला. एक शेअर्स किती रुपयाला खरेदी केला? 40.8 रुपयाला. तर त्यांना किती शेअर्स खरेदी करायचे होते? 200 शेअर्स. म्हणून शेअर्सच्या खाली शेअर्स लिहा, 200 शेअर्स. तर इथं लिहितो आहे मी 200 शेअर्स. किती शेअर्स? 200 शेअर्स. तर ते किती रुपयाला पडतील? मग खरेदी किंमत आपल्याला ते मिळून जाईल. मग करायचं काय, 200 शेअर्सचा गुणाकार 40.8 बरोबर आणि 1 शेअर्सचा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर. आता 1चा गुणाकार क्वेश्चन मार्क बरोबर केला काय नाही केला काय काही फरक पडत नाही, पण 200 गुणाकारामध्ये 40.8 हे आपल्याला नक्कीच इथं लिहावं लागतं. आता सर्वात प्रथम आपल्याला करायचं काय, हा जो काही 40.8 आहे तर या पॉईंटचा विचार करायचाच नाही, तर 200चा गुणाकार 408 बरोबर करायचा. पॉईंटचा विचार आपण नंतर करू. 200 वरचे हे जे काही 2 शून्य आहेत ते अगोदरच इथे लिहून घ्या आणि आता या 2ने 408 गुणायचा आहे. मग 2ने जर आपण या 8 गुणलं तर 2 8 16, 16 6 आणि 7चा जो काही येतो आहे तो 0च्या डोक्यावर. आता परत 2ने जर आपण या 0 गुणलं तर 2 0 0 आणि 7चा जो काही 1 आहे तो 1 जशाला तसा. त्यानंतर याच 2ने या 4 गुणायचं आहे, 2 चौक 8. किती 2 चौक 8? म्हणजे 81,600 रुपये ही त्याची खरेदी किंमत झाली असती, 81,600 रुपये, ठीक आहे. पण इथं काय झालं होतं, पॉईंट आहे इथं किती अंक सोडून पॉईंट आहे? 1 अंक सोडून. मग इथं 1 अंक सोडून पॉईंट आहे तर इथं देखील 1 अंक सोडून पॉईंट द्या, म्हणजे फायनल उत्तर काय आलं होतं? 8,160 रुपये. तर 8,160 रुपये काय झाली होती इथे? खरेदी किंमत. काय झाली होती? खरेदी किंमत. आपण हिला खरेदीच किंमत का म्हटलं? कारण त्यांनी 200 शेअर्स इथं खरेदी केलेले आहेत. आता काय झालं, हे 200 शेअर्स त्यांनी खरेदी केले 8,160 रुपयाला आणि काय बाजारभावानं खरेदी केले होते? 40 रुपये बाजारभावानं. पण नंतर काय झालं, बाजारभाव वाढला. किती झाला बाजारभाव? 90 रुपये, ठीक आहे. मग 90 रुपये बाजारभाव झाला तर ते सर्व शेअर्स विकले, म्हणजे 200ला 200 शेअर्स त्यांनी काय केले? विकून टाकले. मग करायचं काय, 90 रुपये बाजारभाव आहे तर इथं 90 लिहितो आहे आणि जी काही दलाली असते ती त्यांनी खरेदी आणि विक्री करताना 2% प्रमाणे दिलेली आहे. मग जेव्हा आपण विकतो आहे तेव्हा देखील जी काही दलाली आहे ती 2% राहील. मग काढायची कशी? 90 चे 2%. मग गुणाकारामध्ये 2 च्या छेदामध्ये जर आपण 100 लिहिले तर ते 2% होतात, ठीक आहे. आता त्यानंतर काय करायचं, 90 वरचा 1 0 कट करा, 100 वरचा 1 0 कट करा. आता 9ने
2 लाख गुणायचं आहे. जर आपण 9 ने 2 लाख गुणलं तर 9 × 2 = 18 आणि छेदामध्ये हे जे काही 10 आहेत ते 10 जशाला तसे राहतील. बरोबर आहे. आता 10 ने जर आपण या 18 ला भागलं तर उत्तर काय येते आपलं 1.8 रुपये. मग 1.8 रुपये काय झाली होती आपली इथे दलाली. काय झाली होती दलाली. ठीक आहे, इथपर्यंत सर्वांना कळलं. पण आता इथे आपण शेअर्स विकत आहोत. मग शेअर्स जर आपण विकत असाल तर आपल्या बाजारभावातून जी काही दलाली असते ती वजा करावी लागते. मग 90 वजा 1.8 आपल्याला करायचं आहे. दोघांची जर वजाबाकी केली तर आपलं उत्तर येते 88.2 रुपये. 88.2 रुपये म्हणजेच 88.2 रुपयाला आपण काय केलेलं आहे, एक शेअर्स विकलेला आहे. बरोबर आहे. मग 88.2 रुपयाला एक शेअर्स विकला. बरोबर आहे. पण आपल्याला इथं टोटल किती शेअर्स विकायचे आहेत, 200 शेअर्स विकायचे आहेत. मग करायचं काय, एक शेअर्स इथं लिहितोय मी, एक शेअर्स बरोबर किती रुपयाला, 88.2 रुपयाला. एक शेअर्स बरोबर 88.2 रुपयाला आपण विकला. बरोबर आहे. तर किती शेअर्स विकायचे पूर्ण 200 शेअर्स. म्हणून शेअर्सच्या खाली शेअर्स लिहा, 200 शेअर्स बरोबर किती रुपये. रुपये आपल्याला काढायचे आहे, मग आपल्याला विक्री किंमत मिळून जाईल. आता 200 शेअर्सचा गुणाकार 88.2 बरोबर करा. आता एक शेअर्स उरला त्याला भागलं काय नाही भागलं काय काही फरक पडत नाही. मग 200 गुणाकारामध्ये 88.2 या दोघांचा गुणाकार करायचा आहे. 200 गुणाकारामध्ये 88.2. तर सर्वात प्रथम आपल्याला या पॉईंटचा विचार करायचा नाही आहे. तर आपल्याला ह्या 200 वरचे जे काही 2 शून्य आहेत ते अगोदरच या साईडला लिहून घ्यायचे. आणि आता या 2 ने 882 गुणायचं आहे. जर आपण या 2 ने या 2 ला गुणलं तर 2 × 2 = 4 होईल. तर 4 आपण इथं लिहिणार. परत या 2 ने जर आपण 8 ला गुणलं तर 2 × 8 = 16 होणार. 16 × 6 आणि हातचा जो काही 1 येतो तो 8 च्या डोक्यावर लिहा. परत 2 ने जर आपण परत 8 ला गुणलं तर 2 × 8 = 16 आणि हातचा 1 = 17. बरोबर आहे. इथपर्यंत आलं होतं. हे आपलं विक्री किंमत निघली असती पण आपल्याला इथं पॉईंट काढणं जरुरी आहे. मग या पॉईंटच्या नंतर किती अंक आहेत, 2 हा एकच अंक आहे. म्हणून 1 शून्य याच्यावरचा कट करून टाका. तर फायनल उत्तर किती आलं होतं, ठीक आहे, जे काही आपलं फायनल उत्तर आलेलं आहे 17,640 रुपये. 17,640 रुपये. तर ही काय झाली होती आपली विक्री किंमत. काय झाली होती आपली विक्री किंमत, कारण आपण इथं 200 शेअर्स विकलेले आहे. 200 शेअर्स काय केलेले आहे, विकलेले आहे. तर सर्वात प्रथम इथे आपण पाहून घेऊ, जेव्हा शेअर्स खरेदी केले तेव्हा 8,160 रुपयाच्या खरेदी केले आणि जेव्हा शेअर्स विकले तेव्हा 17,640 रुपयाचे विकले. म्हणजे आपण कमी रुपयाला खरेदी करून जास्त रुपयाला विकले म्हणजे 100% आपल्याला काय होतो, नफाच होतो. काय होतो, नफाच. इथंही तुम्ही पाहू शकता की 40 रुपये बाजारभावानं खरेदी केले 200 शेअर्स आणि 90 रुपये बाजारभावानं तेच तेवढे शेअर्स विकले. मग कमी भावात खरेदी करून जास्त भावात जर विकले तर आपल्याला नफाच होणार. पण आपल्याला प्रश्नात विचारलं की त्यांना किती रुपये नफा झाला. बरोबर आहे. मग विक्री किंमत मोठी आहे 17,640 आणि खरेदी किंमत लहान आहे. मग विक्री किमतीतून जर आपण खरेदी किंमत काढून टाकली तर किती रुपये नफा झाला हे आपल्याला मिळून जाईल. मग 17,640 रुपये हे आपली झाली होती विक्री किंमत आणि खरेदी किंमत किती आहे 8,160. तर 8,160 रुपये आपण यामधून काय करायचे आहेत, वजा करायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय मिळून जाईल, तिथली जो काही नफ्याचा नफा आहे तो नफा मिळून जाईल. मग ह्या शून्यातून जर 0 गेला तर उत्तर 0 येईल. 4 मधून 6 जाऊ शकतात का, नाही जाणार. मग 6 मधला उसना या 4 ला द्या. संख्या तयार झाली होती 14. 14 तून जर आपण हे 6 काढून टाकले तर किती राहतात 8. तर 8 आपण इथे लिहिणार, ठीक आहे. त्यानंतर इथं 6 च्या जागी राहिले 5.
कारण एक उसने आपण समोर दिलाय. मग पाच मधून जर एक गेला तर इथे चार राहील, ठीक आहे. आता आणि आता सतरातून जर आपण आठ काढून टाकले तर नऊ उरतील, म्हणजे इथे 9480 रुपये नफा झाला होता. इथे नफा किती झाला होता? 9480 रुपये. तर या पद्धतीने इथं आपल्याला नफा विचारला होता. तर जेव्हा खरेदी किंमत देयक आपले काढलेली आहे, खरेदी किमतीतून जर आपण विक्री किंमत काढून टाकली किंवा विक्री किमतीतून जर आपण खरेदी किंमत काढून टाकली तर आपल्याला नफा झाला की तोटा झाला हे क्लिअर होऊन जाईल. त्यानंतर एक प्रश्न तुम्हाला सोडवायला दिला होता, ए व बी यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 5:3 असून त्यांच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे, तर बीचे 5 वर्षापूर्वीचे वय किती, ठीक आहे. आता हा प्रश्न सोडवायचा कसा पहा, इथे ए आणि बी हे दोनच घटक आहेत म्हणून दोघांची नावं लिहून घेऊ, इथे ए आणि इथे बी, ठीक आहे. आता यांच्या आजच्या वयांचं गुणोत्तर किती आहे? 5:3, म्हणून एचं वयाचं गुणोत्तर 5, बीच्या वयाचं गुणोत्तर 3. पण आपल्याला एक्झॅक्टली दोघांचं वय माहीत आहे का? माहीत नाही आहे, म्हणून 5 एक्स जोडायचं, 3 देखील एक्स जोडायचं. त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे त्यांच्या वयांची बेरीज 48 वर्ष आहे, मग दोघांची बेरीज करावं लागणार गुणोत्तरांची. मग 5x + 3x बरोबर किती वर्ष आहे? 48 वर्ष. दोघांच्या वयांची बेरीज किती येते? 48 वर्ष. आणि दोघांच्या वयांचा आपल्याला इथे काय करावं लागणार आहे? गुणोत्तरांची बेरीज करावं लागणार आहे. मग 5x + 3x दोघांची जर बेरीज केली तर 8x होईल, मग 8x = 48. आता 8 आणि एक्स या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, 8 जाग्यावरच राहील आणि या 8 जर आपण उजवीकडे पाठवलं तर ते भागाकारामध्ये जाईल. मग 48/8, त्यानंतर एक्स जशाला तसं. आता या 8 जर आपण 48 भागलं तर 8 × 1 = 8 आणि 8 × 6 = 48, म्हणजे उत्तर येतं आपलं 6. म्हणजे एक्सची किंमत किती भेटली आपल्याला? 6, ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं? बीचं 5 वर्षापूर्वीचं वय किती? पण बीचं आपल्याला आजचंच वय माहीत नाही. मग अगोदर आपण आजचं वय काढायचं आणि त्यानंतर समोर 5 वर्ष अगोदरचं वय काढू शकतो. मग बीचं आजचं वय, ठीक आहे, इथं लिहितोय बीचे आजचे वय बरोबर बीच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 3x, म्हणून इथे आपण 3x लिहू. आता 3 आणि x या दोघांमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे, आपण काय करणार? 3 गुणाकारामध्ये एक्सची किंमत किती होती? 6, म्हणून आपण इथे 6 लिहिणार, ठीक आहे. आणि दोघांचा जर गुणाकार केला 3 आणि 6 तर 3 × 18 होईल. किती वर्ष? 18 वर्ष. म्हणजे बीचं आजचं वय किती आहे? 18 वर्ष. पण आपल्याला कधीचं वय विचारलं? 5 वर्षापूर्वीचं. मग आजच्या वयातून जर आपण 5 वर्ष वजा केले तर 5 वर्षापूर्वीचं वय मिळून जाईल. मग 18 + 5, 18 जर आपण 5 वजा केले तर किती उरतील? 13 वर्ष. मग 5 वर्षापूर्वी बीचं वय किती होतं? 13 वर्ष होतं, ठीक आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जर एचं वय विचारलं असतं, आजचं वय किंवा 5 वर्षानंतरचं वय, तर काय करायचं होतं? इथं लिहायचं होतं एचे आजचे वय बरोबर. आता एच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती आहे? 5x, तर ते लिहून घ्या 5x, ठीक आहे. आता इथे 5 आणि x या दोघांमध्ये देखील गुणाकाराचं चिन्ह आहे, प्रोसेस तीच राहील. 5 गुणाकारामध्ये एक्सची किंमत किती आहे? 6, म्हणून आपण इथे 6 लिहिणार. 5 आणि 6 दोघांचा जर गुणाकार केला तर 5 × 30 होईल, मग इथे आपण लिहून घेऊ 30. मग 30 वर्ष कोणाचं वय झालं होतं? एचं. पण कधीचं वय येते? आजचं वय. समजा आपल्याला एचं 5 वर्षानंतरचं वय विचारलं असतं तर आजच्या वयामध्ये आपण किती वर्ष प्लस केले असते? 5 वर्ष. मग 30 + 5 बरोबर किती वर्ष? 35 वर्ष, कारण 5 वर्षानंतर बी किती वर्षाचा होईल? 35 वर्षाचा होईल,